मी राजकुमार महल्ले, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष, संगणक परिचालक संघटना यवतमाळ जिल्हा। आम्ही गेल्या 8 तारखेपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे। पूर्ण राज्यातील कामबंद आहे। आज रोजी ग्रामपंचायतचे संगणक परिचालक सगळे कामबंद करून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारचे काम बंद केले आहेत। तरी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे कामबंद आंदोलन मागे घेणार नाही। येथील पुढील काळामध्ये आज रोजी आम्ही धरणे आंदोलनाचे आंदोलन पुकारलं होतं, त्याच्यामध्ये दारव्हा तालुक्यातील सर्व संगणक परिचालक सहभागी झाले होते। आणि इथून पुढे 4 टप्प्यामध्ये आमचे आंदोलन आहे, त्याच्यामध्ये जिल्हा परिषदला एक दिवसीय धरणे आंदोलन आहे, आणि एक पुढील आंदोलन आमच्या आमदार निवासस्थानीसुद्धा आहे, आणि एक हिवाळी अधिवेशनावरती आंदोलन राहील। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही यावेळी शासनाला सोडणार नाही। आमच्या मागण्या शासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्य कराव्या लागतील, कारण जोपर्यंत आमचा लढा प्रामाणिकपणे आजपर्यंत लढा देत आलो, 2011 पासून आम्ही लढत आहे। आम्ही एक अत्यंत तुटपुंज्या मानधनावरती आम्ही काम करतो आहे, सहा 6930 रुपये आम्हाला मानधन मिळतो, 12331 रुपये आमच्या ग्रामपंचायतमधून निधी SPV कंपनीला जाते, त्या कंपनीकडून त्याच्यामधून आम्हाला 6930 रुपयेच फक्त मिळतात, आणि त्यामध्ये सुद्धा कधी कधी कंपनी कपात करते आणि ते सुद्धा वेळेवर देत नाही।